लोकांची घरे उठवून स्मारकाचा घाट कशाला. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. देवराष्ट्र येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यासाठी लोकांना घरे खाली करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लोकांचे घरे पाडून स्मारकाचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न लोकांच्यातून उपस्थित केला जातोय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नवीन स्मारकासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले असून त्या ठिकाणी स्मारक व गार्डन तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या स्मारकासाठी पुरातत्व खात्याने तेथील जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तिथे राहत असलेल्या स्थानिकांची घरे खाली करण्यास सांगितली आहे. आमच्या स्मारकाच्या सुशोभीकरणास कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु ही जागा बाजारपेठ कक्षेत येत असून आमच्या मालकीची जागा सोडून आम्हाला गायराईमध्ये जायचं नाही, याचा आमच्या उदरनिर्वाहावर परिणाम होईल असं स्थानिकांचं म्हणणं. ठिकाणी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकासाठी कडेगाव प्रांत ऑफिस यांच्याकडून घराच्या पूर्वेच्या बाजूला ठराविक ठिकाणी आणि घराच्या पश्चिम बाजूला ठराविक लोकांना नोटीस आल्या. परंतु 1 वर्षाच्या गॅप नंतर यावर्षी फक्त घराच्या पूर्वेचा एकच घर आहे, घराच्या उत्तरेच्या ज्या ठिकाणी रामोशी समाज, सनगर समाज, मुस्लिम समाज अशा या 3 समाजाचे जवळपास 14 ते 15 कुटुंब राहत आहेत. परंतु आम्हाला त्यांनी नोटीसद्वारे असा आदेश दिलेला आहे की तुम्ही जागा खाली करा, या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबाचं स्मारक आणि गार्डन करायचं आहे. मला प्रशासनाला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, याच गावामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचं स्मारक पहिलं आहे, त्याच्याकडे बघायला तुम्हाला वेळ नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी लोक राहते आहेत, जो बहुजन समाज राहतोय, त्यांच्या नावे 7-12 आहे, त्यांच्या नावं घर आहे, त्यांना तिथून तुम्ही उठून गायरानामध्ये जावं म्हणताय. तुम्ही त्या ठिकाणी स्मारक पहिलं स्मारक असताना दुसऱ्या स्मारकाची गरज काय? आणि हा या समाजावर होणारा अन्याय येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी स्मारक होऊ देणार नाही. बरोबर या यशवंतराव चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्मारक असताना दुसऱ्या स्मारकाची गरज काय? आणि या ठिकाणी पूर्वीपासून राहत असणाऱ्या समाजावर तुम्ही त्यांचे घराचे बांधकाम पूर्ण होऊन देत नाही, कारण या ठिकाणी अतिशय खालच्या लेवलचं राजकारण चालू आहे. जर करायचंच होतं, आज घराची अवस्था आहे, तुम्ही या 12 मार्चला या गावात येत आहे, त्या 12 मार्चला येत आहे, हे तुमचं यशवंतराव चव्हाण साहेबाच्यावरचं प्रेम आहे का? जर तुम्हाला खरंच त्यांच्यावर प्रेम व्यक्त करायचं असतं तर त्यांच्या घराची ही अवस्था राहिली नसती. आणि तुम्ही या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलंय, ज्या समाजामध्ये मी घडलो, ज्या बहुजन समाज, रामोशी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सनगर जो बहुजन समाज असेल, ज्या समाजामध्ये मी घडलो त्या समाजाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिला आहे. आणि त्या समाजाची घरं तुम्ही उठवून गायरानामध्ये जावा आणि तुम्ही या ठिकाणी स्मारक करणार, हे त्यांच्या आत्म्याला बरं वाटेल का? का त्यांना शोभा वाटेल की माझं स्मारक या हा समाज या ठिकाणी उठवून घालवा आणि माझं स्मारक करा? असं हे यशवंतराव चव्हाण साहेब कधीही म्हणले नसते. आणि या ठिकाणी अतिशय खालच्या लेवलचं राजकारण करून या समाजाला उठवून या ठिकाणी त्यांचं स्मारक करायला दे. माझं प्रशासनाला एक विनंती आहे, त्यांचं पहिलं स्मारक आहे, त्या स्मारकाकडे आपण लक्ष द्यावं आणि या समाजाला कुठे त्रास होता कामा नये. जर तुम्ही प्रशासनावर जर दबाव आणून त्यांना जर उठवायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही, कारण हा आमच्या समाजावर म्हणण्यापेक्षा या बहुजन समाजावर अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध जर तुम्ही जास्त प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात चर्चा करायला आम्हाला कडेगावला बोलवलंय, सकारात्मक चर्चा झाली तर ठीक आहे. जर आमच्यावर अन्याय जर प्रशासन जबाबदारी करून जर जास्त प्रेशर आणत असेल तर येणाऱ्या काळामध्ये MM ग्रुपच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज कडेगाव आणि देवराष्ट्रमध्ये आणून हा यांचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला या मीडियाद्वारे सांगू इच्छितो. अधिकाऱ्याने इथे दुसरं स्मारक उभारण्याचा घाट घातलेला आहे, तरी आमच्यावर हा अन्याय होत आहे. गावात अगोदरच एक स्मारक होत असताना इथे दुसरे स्मारक बांधायचे, चव्हाण साहेबांच्या घराला हात न लावता ते आहे तशा स्वरूपात ठेवून आमची घरे पाडून त्या ठिकाणी गार्डन आणि गाळे काढण्याचा यांचा प्लॅन चालू आहे. तुमचा सदर समाज राहतोय, संघर्ष समाजाचं घर सोडलं तर पूर्वीच्या सगळ्या लोकांना बांधकामाना परवानगी, त्यांच्या बिल्डिंगा झालेल्या आहेत, परंतु आमच्या सगळ्या जर कुटुंबाकडे तुम्ही पश्चिमेला पाहिलं तर आमची सगळी बांधकाम बंद करून ठेवलेली आहेत. फक्त हा केवळ राजकीय स्टंट असून राजकीय कारणासाठी आमची घरं काढण्याचा डाव आहे आणि यातून चव्हाण साहेबांना स्मारकांना त्यांचं जन्मघर आहे तेवढं स्मारक व्हावं. आम्ही कुणी त्यांना जागा म्हणजे स्मारकासाठी देणार नाही. जवळ त्यांच्या समोर आपल्या दिसतंय, त्या समोर कॅमेरा मारा, हे चव्हाण साहेबांचा सांभाळ केलेलं प्रसुमधारीचं कुटुंब आहे. हे कुटुंबसुद्धा त्या गाववाल्यांनी
उद्ध्वस्त करून टाकलेले पा. गरिबावर अतिशय मोठा अन्याय केलाय आणि त्या ज्या माऊलीनं चव्हाण साहेबांचा सांभाळ केला त्या माऊलीचं घरदार सुद्धा उद्ध्वस्त करून त्यांचा शेजारी सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करायला लागलाय. तर यातून त्या चव्हाण साहेबांच्या आत्म्याला शांती तर मिळेल का? आणि मिळणार असेल तर आम्हाला तसं सांगू द्या किंवा पूर्वेला अन्याय होत नाही, पश्चिमेलाच आमचा समाज उठवण्याचा डाव काय? आणि हा आम्ही मान्य करणार आहे. आम्ही आमच्या संघटनेमार्फत प्रशासनाला एक शेवटचे आव्हान करतो आम्ही, जर आम्हाला जर यातून काढण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही चव्हाण साहेबांच्या घरासमोर जात प्रदान करण्याचा प्रयत्न करू. तसेच शासनाकडे आम्ही आमची बाजू मांडली असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. जर जबरदस्ती आम्हाला तिथून हुसकावून देण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही MM ग्रुपने दिला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.